त्र्यंबकेश्वर मध्ये खंडेराव महाराज यात्रा संपन्न, आडसरे कोचवली मानाची काठी। सालाबाद प्रमाणे नीलपर्वतच्या पायथ्याशी असलेल्या श्री खंडेराव महाराजांची यात्रा यावर्षी देखील भरवण्यात आली होती। या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे आडसरे कुटुंबियांची श्री खंडेराव महाराज यांच्या नावाने नाचविण्यात येणारी काठी। शहरातील नीलपर्वतच्या पाय त्र्यंबकेश्वर मधील चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच त्र्यंबकेश्वर नगरीच्या लोकप्रिय कबीर न्यूज नेटवर्क या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। पायथ्याशी असलेले व कडलक गल्लीजवळील हे मंदिर अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहे। पहिले हे मंदिर छोटेसेच होते, पण कडलक लोखंडे, लोणारी, लहांगे वगैरे गल्लीतील लोकांच्या पुढाकाराने संपूर्ण गावातून लोकवर्गणीद्वारे मंदिराचा जीर्णोद्धार 9-10 वर्षांपूर्वी करण्यात आला। यावेळी येथे छोटीशी यात्रा भरवली जाते। येथे कोरोना डिस्टन्सिंगचा तसा संबंध नसला तरी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मास्क होता। मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करून मंदिराची सजावट करण्यात आली होती। मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती, पण सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून भाविक दर्शन घेत होते। यावेळी आज सकाळी नगरसेवक दीपक गीते लोणारी यांनी धार्मिक पूजा केली। मंदिराच्या परंपरागत पूजा करण्याचा अधिकार दशपुत्रे घराण्याकडे आहे। यावेळी मंदिरात पूजेचे पौरोहित्य सतीश हरिभाऊ दशपुत्रे यांनी केले। दरम्यान खंडोबारायाची काठी नेहमीप्रमाणे आडसरे कुटुंबियांनी मंदिरापासून ते संपूर्ण गावात नाचवीत मिरवण्यात आली। या काठीची मालकी आडसरे कुटुंबियांकडे असते। त्र्यंबकेश्वर येथील खंडेराव महाराज यांच्या काठीची परंपरा सुमारे 150 वर्षांपूर्वीची असल्याचे माजी नगराध्यक्ष सुनील बाबनराव आडसरे यांनी सांगितले। पुंडलिक पांडुरंग आडसरे, त्यांची मुले दत्तात्रेय, बबनराव, दामोदर व विनायक आणि आज काशीनाथ दत्तात्रेय, अशोक दत्तात्रेय, सुनील बाबनराव आणि त्यांची मुले वसंत, प्रवीण, बाळा, अजय, दीपक, मनोज, योगेश, भूषण, अक्षय ही सर्व युवा पिढीतील आडसरे कंपनी काठी नाचवितात। काठी नाचवल्यानंतर आडसरे यांच्या निवासस्थानी महाप्रसादाचा कार्यक्रम असतो। काठी उत्सवात सर्व बंधू एक दिलाने, एक विचाराने सहभागी होऊन उत्सव साजरा करतात। यावर्षी खंडेराव महाराज यात्रा उत्सव समितीचे अध्यक्ष अमोल कडलग यांच्या नेतृत्वाखाली साजरी करण्यात आली आहे।